तू काका असाच नाराज झाला. हो आहे ना दो तीन चला ओके. कबड्डी स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बऱ्याचशा गावांमध्ये क्रिकेट देशी खेळाची आवड असल्यामुळे त्यांनी या ठिकाणी काहीतरी वेगळं उपक्रम राबवलेला आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी खास दीपावलीच्या शुभपर्वावर कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी सर्वप्रथम आज आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहोत. त्यामुळं आपसुकच आहे की दिवाळीच्या निमित्तानं आपल्या गावात येणाऱ्या पाहुणे आहेत, आपले जावई लोक आहेत, बाहेर नोकरीच्या निमित्तानं काम करणारे आपले येथील बांधव आहेत, ते या निमित्तानं गावात येतात आणि त्यांचं मनोरंजन व्हावं आणि या देशी खेळाला चालना मिळावी म्हणून येथील युवकांनी या ठिकाणी कबड्डी स्पर्धेचं मोठं आयोजन केलेलं आहे. आणि अवघावघे बघा की खासदार साहेब आणि आमदार साहेब दोघेही आज आपल्या परसोडा नगरीला पदस्पर्श केला आणि आमची आज भूमी पावन झाली असं मला या निमित्तानं म्हणावं लागेल. आज दीपावली निमित्तानं युवा कबड्डी क्लब परसोडा यांच्या वतीनं भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी सन्माननीय उद्घाटक गडचिरोली चिमूर लोकसभेचे लोकप्रिय तळपदार खासदार सन्माननीय अशोकजी नेतेसाहेब, विशेष अतिथीच्या रूपात विराजमान असलेले सन्माननीय सदानंदजी पुते सर, भरतभाऊजी पावनथडे, नंदूभाऊजी पेठेवार. पण कोरोनावर मात करून आपण गणेशोत्सव, नवरात्र, दुर्गेचा उत्सव आणि आज सर्व सण म्हणजे दिवाळी चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आनंदामध्ये आपण साजरी करतो आणि सर्वांना करमणूक म्हणून भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धा या ठिकाणी या मंडळानं आयोजन केलं. खरं मी त्या मंडळाचं अभिनंदन करतो की हा खरा आपला देशी खेळ आहे, मैदानी खेळ आहे आणि जुन्या परंपराच्या म्हणजे पूर्वज ही कबड्डी पोळ्याच्या मारबतीला वगैरे खेळायचे चांगलं आखाडे हे निर्माण झालेले होते. परंतु आता मात्र मोबाईलवर याचं प्रसिद्धी अख्ख्या जगभर कबड्डीची आहे. पण आता मोबाईलवर क्रिकेट म्हणा, कबड्डी, सर्व गेम हे मुलं खेळायला लागले म्हणून त्याचा बौद्धिक विकास जर व्हायचा असेल तर या कबड्डीच्या मैदानी खेळामुळे. या स्पर्धेचं रिसर उद्घाटन झालं असं मी घोषित करतो. या ठिकाणी युवा कबड्डी क्लब अरसोडाच्या वतीने आयोजित भव्य रात्रीकालीन खुली कबड्डी स्पर्धा, या स्पर्धेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला उपस्थित या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी गजबे, संपर्क प्रमुख सदानंदजी कुठेगुरुजी, तालुक्याचे अध्यक्ष नंदूजी पेटेवार, नागपूरहून आलेले विजयजी अग्रवाल, अभिमन्यू राऊत सर, नगर परिषदमध्ये आरोग्य सभापती म्हणून ज्यांनी काम बघितलं असे भारत बावनथडे, युवा मोर्चाचे जिल्ह्याचे महामंत्री पण आहेत देवीदासजी भोसरे, भोयर कीर्तिताई पत्रे,
मदनजी धोटे प्रकाश नापासून हृदयातून अंतकरणातून हार्दिक स्वागत करतो. आपल्या सर्वांना या दिवाळीच्या दिवाळी आणि येणारे नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धीने भरभराटीने जावो असं ईश्वरच्या निमित्ताने प्रार्थना करतो. आणि थोडी माफी पण मागतो, माफी पण त्याचं कारण पण आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, मी आपल्याला सांगू इच्छितो, माझं जे लोकसभा क्षेत्र आहे गडचिरोली चिमूर हे कदाचित देशातलं सर्वात मोठं लोकसभा क्षेत्र असेल. एक वेळचं मुंबईला जाताना ट्रेननं किंवा प्लेननं गेलो तर काहीच वाटत नाही. माझ्या क्षेत्रात आपण फिरलो फिरले तर नाकीनव येते एवढं वाटतं माझं लोकसभा क्षेत्र आहे. शिवाय माझ्याकडे पक्षाने एक जबाबदारी दिलेली आहे. मी भारतीय जनता पार्टी आदिवासी आघाडी म्हणजे आणि परत आता 5-6 तारखेला परत 2 राज्याचा माझा प्रवास, त्यामुळे सगळीकडे फिरावं लागत असल्यामुळे म्हणजे इच्छा असून सुद्धा म्हणजे जवळपास अरसोळा अरमोळच्या जवळ अनेक वेळा इथून मी जातो. इच्छा आपले अनेक वेळा कार्यकर्ते आमचे नेहमी मला आवाज येतो की साहेब आमच्या गावाला या गावाला या, पण इच्छा असून सुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही. आणि आज या निमित्तानं आलो पण फार उशीर झाला, विलंब झाला, अंतरानं आलो, त्याबद्दल मी आपल्या सर्वांची माफी मागतो, धीर व्यक्त करतो. सोबतच आपल्या सर्वांचा आभार पण मानतो. आभार मानत असताना कदाचित आपल्या सर्वांच्या मनात शंका कुशंका असेल, खासदार साहेब आमचे आभार कसे काय मानतात. फोन करून देतो, 3 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये मी उमेदवार म्हणून उभावतो, खासदारकीसाठी उभावतो. त्याही पूर्वी मी 5 वर्ष खासदार होतो, त्याही निवडणुकीत मला आपण प्रचंड मतात निवडून दिलं. आणि दुसऱ्याही निवडणुकीत 3 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आपण मला प्रचंड मतात निवडून दिलं. त्यानंतर लगेच माझ्या निवडणुकीनंतर 2-2.5 वर्षानंतर विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीत आपले कृष्णा हे उभे होते, यांना सुद्धा आपण प्रचंड मतात निवडून दिलं. खरं म्हणजे दोघांच्याही निवडणुकीमध्ये म्हणजे आमच्या निवडणुकीत आम्हाला निवडून आणण्यामध्ये आपल्या गावाचा सिंहाचा वाटा आहे, मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो, आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. सचिन ठाकरे आणि सचिन पाटील त्यांनी निवेदन घेऊन हा दोन्ही टीमला शुभेच्छा.